नमस्कार। या व्हिडिओच्या माध्यमातून 2001 ते 2018 पर्यंत पोलीस भरतीला आलेले महत्त्वाचे 30 प्रश्न आपण बघणार आहोत। जो प्रश्न तुम्हाला येणार नाही त्याचा स्क्रीनशॉट तुम्ही काढून घ्या। सगळ्यात पहिला प्रश्न, संयुक्त राष्ट्राने 1975 साल हे वर्ष काय म्हणून घोषित केले? तर ह्याचं उत्तर तुम्हाला मी सांगणार आहे मित्रांनो, जर तुम्हाला येत नसेल तर स्क्रीनशॉट काढून घ्या। तर याचं उत्तर आहे महिला वर्ष म्हणून घोषित केले। चला दुसरा प्रश्न आपल्या स्क्रीनवर तुम्हाला दिसतो आहे, संयुक्त राष्ट्र ही संघटना कधी स्थापन झाली? तर कधी स्थापन झाली तारीख बघू शकता, 24 ऑक्टोबर 1945 रोजी संयुक्त राष्ट्र ही संघटना स्थापन झालेली होती। चला तिसरा प्रश्न आपल्या स्क्रीनवर तुम्हाला दिसतो आहे मित्रांनो, संयुक्त राष्ट्राने किती साली मानवी हक्काचा जाहीरनामा घोषित केला? तर किती साली मानवी हक्काचा जाहीरनामा घोषित केला होता ही तारीख तुम्हाला तोंडपाठ करून ठेवायचे। 10 डिसेंबर 1948 रोजी संयुक्त राष्ट्राने मानवी हक्काचा जाहीरनामा घोषित केला। हे सर्व प्रश्न 2001 पासून 2018 पर्यंत वारंवार विचारलेले प्रश्न आहेत, आपण 30 प्रश्न घेणार आहोत। चौथा प्रश्न मित्रांनो आपल्याला दिसतोय स्क्रीनवर, संयुक्त राष्ट्र संघटनेच्या सुरक्षा परिषदेचे 10 अस्थायी सदस्य व टिंब स्थायी सदस्य आहेत। इथे उत्तर आहे मित्रांनो 7, म्हणजे बघा 10 अस्थायी आणि 7 स्थायी, ह्याच्यामध्ये कन्फ्यूज तुम्ही व्हायचं नाही, ठीक आहे? तर हा प्रश्न देखील सर्वांनी तोंडपाठ करून घ्या। जो प्रश्न येणार नाही त्याचा स्क्रीनशॉट तुम्ही काढून घ्यायचा आहे। चला पाचवा प्रश्न तुम्हाला स्क्रीनवर दिसतोय, संयुक्त राष्ट्रसंघाचे पहिले सरचिटणीस टिंब हे होते, तर त्यांचं नाव तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। तर त्या सरचिटणीस पहिले कोण होते? ट्रिग्वेली हे संयुक्त राष्ट्रसंघाचे पहिले सरचिटणीस होते, यांचं नाव तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, ठीक आहे? चला सहावा प्रश्न तुम्हाला स्क्रीनवर दिसतो आहे, माइन काफ हे आत्मचरित्र कोणाचे आहे? म्हणजेच काय, माइन काफ म्हणजेच माझा लढा हे आत्मचरित्र कोणाचे आहे? तर ह्याचं उत्तर आहे मित्रांनो तुम्हाला खाली स्क्रीनवर दिसतं आहे, ॲडॉल्फ हिटलर यांचं माइन काफ हे आत्मचरित्र आहे। चला सातवा प्रश्न तुम्हाला स्क्रीनवर दिसतो आहे, संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेचे स्थायी सदस्य किती आहेत? तर स्थायी सदस्य किती आहेत? 5 स्थायी सदस्य आहेत। हा प्रश्न तुम्हाला तोंडपाठ करून ठेवायचा आहे, कन्फ्यूज व्हायचं नाही, कारण ह्याच्यामध्ये कित्येक विद्यार्थ्यांचे मार्क जातात। चला आठवा प्रश्न तुम्हाला स्क्रीनवर दिसतो आहे मित्रांनो, संयुक्त राष्ट्राच्या सचिवाचे कार्यालय येथे आहे? येथे म्हणजे कोठे आहे असा प्रश्न तुम्हाला विचारला जातो भरतीला, की संयुक्त राष्ट्राच्या सचिवालयाचे कार्यालय कोठे आहे? त्याचं उत्तर आहे मित्रांनो न्यूयॉर्क येथे संयुक्त राष्ट्राच्या सचिवाचे कार्यालय आहे, ठीक आहे? चला नववा प्रश्न स्क्रीनवर तुम्हाला दिसून येतो आहे मित्रांनो, दक्षिण आशियाई प्रादेशिक संघटनेचे सदस्य किती आहेत? तर किती सदस्य आहेत दक्षिण आशिया प्रादेशिक संघटनेचे? ह्याचं उत्तर देखील तुम्हाला तोंडपाठ करून ठेवायचं आहे, किती सदस्य आहेत? टोटल 8 सदस्य हे आशिया प्रादेशिक संघटनेचे सदस्य आहेत। सर्वांनी प्रश्न तोंडपाठ करून ठेवायचा आहे। चला दहावा प्रश्न तुम्हाला स्क्रीनवर दिसतो आहे, टिंब हा भारतातील सर्वोच्च नागरी सन्मान आहे? हा प्रश्न सर्वांनाच येतो आणि भरतीला हा प्रश्न वारंवार विचारलेला आहे। ह्याचं उत्तर आहे मित्रांनो भारत रत्न। चला मित्रांनो आपण पुढील 20 प्रश्न बघणार आहोत। तत्पूर्वी नवीन असाल तर तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, आणि आपण 1 महिन्याची फी 30 रुपये ठेवलेली आहे। रोज 100 गुणांचा ऑनलाईन पेपर होतो। बॅचला जॉईन होण्यासाठी खाली नंबर दिसतो, या नंबरवर 30 रुपये फोनपे किंवा गुगल पेद्वारे पेमेंट करायचा, स्क्रीनशॉट पाठवायचा, आणि त्याच दिवसापासून तुमची बॅच चालू होईल। आपले PVK स्टडी ॲप्लिकेशन आहे, यावर आपली बॅच चालू असते। 100 गुणांचा रोज पेपर असतो, आणि ॲप्लिकेशनमध्ये 20 गुणांचा पेपर मोफत आहे, आणि 100 गुणांचा पेपरसाठी पैसे द्यावे लागतील। तर प्ले स्टोरला जाऊन PVK स्टडी सर्च करा, ॲप्लिकेशन डाउनलोड करा। तत्पूर्वी व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो। चला 11वा प्रश्न तुम्हाला दिसतो आहे, टिंब हा भारतातील सर्वोच्च लष्करी सन्मान आहे? तर कोणता भारतातील सर्वोच्च लष्करी सन्मान आहे? तर हे परमवीर चक्र। 12वा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे, ज्येष्ठ नागरिकांना अन्न पुरवठा कोणत्या योजनेखाली देण्यात येतो? तर कोणती योजना आहे ती? अन्नपूर्णा या योजनेखाली त्यांना हा योजनेखाली अन्न पुरवठा केला जातो। चला 13वा प्रश्न आपल्या स्क्रीनवर तुम्हाला दिसतो आहे, राजा रविवर्मा कोणत्या गोष्टीसाठी प्रसिद्ध होता? तर राजा रविवर्मा कोणत्या गोष्टीसाठी प्रसिद्ध होता?
चित्रकला, ठीक आहे, चित्रकला या गोष्टीसाठी राजा रवी वर्मा हे प्रसिद्ध होते, ठीक आहे। चला 14वा प्रश्न आपल्या स्क्रीनवर तुम्हाला दिसतोय, कोणास भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक असे म्हणतात। हा प्रश्न सर्वांना येतोच, कारण हा प्रश्न भरतीला वारंवार विचारला आहे। ह्याचं उत्तर आहे मित्रांनो, दादासाहेब फाळके यांना भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक म्हणून ओळखले जाते। चला 15वा प्रश्न तुम्हाला आपल्या स्क्रीनवर दिसतोय मित्रांनो, ऑलिम्पिक पदक विजेता खेळाडू विजेंद्र सिंग कोणत्या खेळाशी संबंधित आहे। तर कोणत्या खेळाशी विजेंद्र सिंग संबंधित आहे मित्रांनो, ह्याचं उत्तर तुम्हाला तोंडपाठ करून ठेवायचं आहे, मुष्टियुद्ध। मुष्टियुद्ध या खेळासाठी विजेंद्र सिंग यांनी ऑलिम्पिक विजेतेपद मिळवलेलं आहे। 16वा प्रश्न मित्रांनो आपल्या स्क्रीनवर तुम्हाला दिसतोय, कोणत्या महान कलावंताला भारतरत्न मिळाले नाही। हा प्रश्न भरतीला वारंवार विचारला आहे मित्रांनो, तर तुम्हाला चार पर्याय दिले जातील, त्यातले एक उत्तर आहे। तर ते उत्तर मित्रांनो, पंडित जसराज यांना भारतरत्न हा पद पुरस्कार मिळालेला नाही। चला 17वा प्रश्न आपल्या स्क्रीनवर तुम्हाला दिसतोय, बाईचिंग भुतिया हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे। तो कोणत्या हा खेळाडू संबंधित आहे, ह्याचं उत्तर मित्रांनो आहे स्क्रीनवर तुम्हाला दिसतं आहे, फुटबॉल या खेळाशी हा खेळाडू प्रसिद्ध आहे, ठीक आहे। चला 18वा प्रश्न तुम्हाला स्क्रीनवर दिसतो आहे, भारतात आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव कोणत्या शहरात दरवर्षी संपन्न होतो। तो कोणत्या शहरात दरवर्षी संपन्न होतो मित्रांनो, हा प्रश्न तुम्हाला पाठ करायचा, कारण दरवर्षी हा प्रश्न विचारला जातो। तर पणजी, पणजी या ठिकाणी या शहरामध्ये हा महोत्सव पूर्ण होतो, आणि पणजी हे कुठे, गोव्यामध्ये आहे, गोव्याची राजधानी पणजी, ठीक आहे। 19वा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे मित्रांनो, मालगुडी डेज या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक कोण। त्या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक कोण आहेत मित्रांनो, आर के नारायण हे नाव तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। हा प्रश्न 2016 सोलापूरमध्ये विचारण्यात आला आहे, ठीक आहे। चला 20वा प्रश्न आपल्या स्क्रीनवर तुम्हाला दिसतोय, स्वाभिमान योजना कशाशी संबंधित आहे। तो स्वाभिमान योजना कशाशी संबंधित आहे हा देखील प्रश्न भरतीला आला आहे। त्याचं उत्तर आहे, दारिद्र्य रेषेखालील लोकांसाठी बँक यासाठी स्वाभिमान योजना संबंधित आहे। 21वा प्रश्न आपल्या स्क्रीनवर तुम्हाला दिसतोय, लाडली लक्ष्मी योजना कोणत्या राज्यात राबवली जात आहे। तर कोणत्या राज्यामध्ये लाडली लक्ष्मी योजना राबवली जाते, ह्याचं उत्तर आहे मित्रांनो, तुम्ही खाली स्क्रीनवर बघू शकता, मध्य प्रदेश या राज्यामध्ये लाडली लक्ष्मी योजना राज्यात राबवली जात आहे। 22वा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे, इंटरनॅशनल फंड फॉर ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट या संस्थेचे मुख्यालय कोठे आहे। त्या संस्थेचे मुख्यालय कोठे आहे ह्याचं उत्तर मित्रांनो तुम्हाला जर माहिती नसेल तर तुम्हाला उत्तर मी सांगणार आहे, आणि त्याचं तुम्ही स्क्रीनशॉट काढून ठेवायचं आहे। रोम या ठिकाणी इंटरनॅशनल फंड फॉर ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट या संस्थेचे मुख्यालय आहे। चला 23वा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे, आशिया खंडातील कोणता पुरस्कार प्रतिनोबेल पुरस्कार म्हणून ओळखला जातो। तो कोणता पुरस्कार प्रतिनोबेल पुरस्कार म्हणून ओळखला जातो, पुरस्काराचं नाव आहे मित्रांनो मॅक्सेस पुरस्कार। चला 24वा प्रश्न आपल्या स्क्रीनवर तुम्हाला दिसतोय, संयुक्त राष्ट्राच्या सर्व सभासद राष्ट्रांचे प्रतिनिधी सभासद असतात। तर कशाचे सभासद असतात मित्रांनो, ह्याचं उत्तर तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे। उत्तर आहे आमसभेचे, म्हणजेच संयुक्त राष्ट्राच्या सर्व सभासद राष्ट्रांचे आमसभेचे प्रतिनिधी सभासद असतात, ठीक आहे। 25वा प्रश्न आपल्या स्क्रीनवर तुम्हाला दिसतोय, ज्ञानपीठ पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे। तर कोणत्या क्षेत्राशी ज्ञानपीठ पुरस्कार संबंधित आहे, उत्तर आहे साहित्य क्षेत्र। 26वा प्रश्न आपल्या स्क्रीनवर तुम्हाला दिसतोय, भारताची सुवर्णकन्या असे कोणाला म्हणतात। तर भारताची सुवर्णकन्या असे कोणाला म्हणतात, ह्याचं उत्तर आहे मित्रांनो PT उषा यांना भारताची सुवर्णकन्या असं म्हटलं जातं। 27वा प्रश्न आपल्या स्क्रीनवर तुम्हाला दिसतोय, दीपिका कुमारी कोणत्या खेळाशी संबंधित आहे। तर दीपिका कुमारी ही कोणत्या खेळाशी संबंधित आहे, तिरंदाजी या खेळाशी ती संबंधित
आहे। चला 28वा प्रश्न आपल्या स्क्रीनवर तुम्हाला दिसतोय। नोबेल पुरस्काराचा पहिला भारतीय मानकरी कोण? तर पहिला भारतीय मानकरी कोण आहे मित्रांनो, याचं उत्तर बघा, रवींद्रनाथ टागोर हे नोबेल पुरस्काराचे पहिले भारतीय मानकरी आहेत। 29वा प्रश्न आपल्या स्क्रीनवर तुम्हाला दिसतोय। डायनामाइटचा आविष्कार कोणी केला? तर कोणी केला डायनामाइटचा आविष्कार मित्रांनो, याचं उत्तर आहे स्क्रीनवर बघू शकता, अल्फ्रेड नोबेल। तर आपला अंतिम आणि 30वा प्रश्न। तर मित्रांनो, पुढील व्हिडिओमध्ये तुम्हाला किती प्रश्न पाहिजेत हे कमेंटमध्ये सांगा, तुम्ही ज्या प्रश्नांची मागणी कराल तितके प्रश्न आम्ही तुमच्यासाठी घेऊन येऊ। आणि सर्व प्रश्न 2001 ते 2018 भरतीला आलेले आहेत। चला 30वा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे। ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक सुवर्णपदक मिळवणारा पहिला भारतीय कोण? तर पहिला भारतीय कोण आहे मित्रांनो ऑलिम्पिकमध्ये पहिले सुवर्णपदक मिळवणारा? याचं उत्तर आहे अभिनव बिंद्रा। ठीक आहे, तर मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून 30 प्रश्न पाहिले। पुढील व्हिडिओमध्ये तुम्हाला किती प्रश्न पाहिजे ते कमेंटमध्ये सांगा, व्हिडिओला लाईक करा, आणि तुम्हाला आपले प्रश्न कसे वाटतात हे कमेंटमध्ये सांगा। तर हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल